हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या अचाट शौर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, रयतेचा कळवळा असणारे राजे बलिदान दिन मराठी मातीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे. छत्रपतींचं हे बलिदान प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, नव्या पिढीला बलिदानाची जाणीव व्हावी यासाठी या बलिदान दिनाला राज्य आणि केंद्र सरकारनं रक्तदान दिन म्हणून जाहीर करावा अशी मागणी वैभव यांनी केली आहे. याच मागणीसाठी पलूस तालुक्यातील अमनापूर इथं 11 मार्च रोजी प्राध्यापक राम भाऊ उगळे मित्रमंडळ आणि युवा शक्ती अमनापूर विठ्ठलवाडी यांच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं. या उपक्रमात सोशल मीडियावरून राज्यभरात चांगला पाठिंबा मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. 11 तारखेला अमनापूर गावामध्ये प्राध्यापक रामभाऊ उगळे मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराचा मुख्य हेतू, आज कोरोना काळामध्ये रक्तदान तुटवडा भासत आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अतिशय मोलाचं योगदान आहे. त्यांनी त्यांच्या रक्ताचा शेवटचा थेंब महाराष्ट्रातील रयतेसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी आणि स्वराज्यासाठी या मातीमध्ये सांडला. याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिनी हा महाराष्ट्र व केंद्र सरकारने रक्तदान दिन जाहीर करावा याचं उद्देश असा की या महाराष्ट्रामध्ये अनेक छत्रपतीप्रेमी, शिवशंभूप्रेमी, रयत मावळे आहेत. त्यांनी या दिवशी अतिशय मोठ्या प्रमाणात रक्तदान होऊन जो आज महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा भासतोय तो भरून नक्की निघेल या उद्देशाने आम्ही अमनापूर गावामध्ये रक्तदान करतोय. आपण सर्वांनी अमनापूर गावात असेल, ज्या ठिकाणी आपण असाल त्या ठिकाणी पुण्यतिथीच्या दिवशी रक्तदान करावे आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना एक आदरांजली व्हावी. हा एक विश्वविक्रम अखंड महाराष्ट्रातून घडेल, सगळ्या जगाला वाटेल की या दिवशी या महाराष्ट्रामध्ये जे रक्तदान होते ते कशासाठी, तर त्यांना उत्तर मिळेल छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं त्यांच्या प्रेमासाठी, त्यांनी दिलेल्या बलिदानाची आदरांजली म्हणून या महाराष्ट्रातून रक्तदान होते आणि आपण सर्वांनी देखील पुण्यतिथीच्या या दिनी रक्तदान करावं आणि हा दिवस रक्तदान जाहीर व्हावा यासाठी आपण सर्वांनी महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार आणि आपल्या सोशल मीडियावरून प्रयत्न करावा आणि दबावा पडावा आणि हे दिवस रक्तदान जाहीर व्हावा, हीच एक अपेक्षा एक अमनापूरकर म्हणून मी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छत्रपती.